ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्रिपदावरून कोणीही नाराज नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची नगरमध्ये स्पष्टोक्ती, उलट मंत्रिपद घेण्यात अनेकांनी नकार दिल्याची माहिती. नगरमध्ये कैलासवासी रामनाथ वाघ्यांच्या अंत्यविधीसाठी आले असता प्रतिक्रिया. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील भोंदू बाबाला संगमनेर पोलिसांकडून अटक. शेतकरी मुलांचं लग्न जमवण्यासाठी करीत होता भोंदूगिरी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह पोलिसांनी केली विधी सुरू असताना रंगेहात कारवाई. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या 635 कंत्राटी कर्मचाऱ्यांना साई संस्थाननं केलं कायम. 588 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाली नियुक्तीपत्रे. कर्मचाऱ्यांनी मानले साई संस्थानचे आभार. कोपरगावातल्या नेहरू भाजी मार्केट नजीक मोबाईल टॉवरला लागली आग. बंद पडलेल्या लॉजवरील जिओच्या टॉवरनं घेतला पेट. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमक दलानं भिजवली आग. आणि साईबाबांच्या कृपा आशीर्वादानेच मिळालं मोठं यश. प्रसिद्ध हिंदी मालिका भाभीजी घर पर हे फेम अभिनेता रोहितश गौडनं व्यक्त केली भावना. सहपरिवार साई दर्शनास आलेल्या तिवारीजीनं साधला S9 चॅनलशी खास संवाद.